बागातून छपून अंतरने आज काय देत केलाय, आता आपल्याला खाऊन जायचंय बाहेर पडायला तयार. चला मित्रांनो पोहे खायला. काय सकाळ लवकरच गेलतो भाजीपाला आणून, थोडाफार इकलाय भाजीपाला येता येतात. भरपूर आयटम आणले तुमच्या दाजीने इकायला. इधरही कोथिंबीर ठेव घरात. आता पोहे खातेल तुमचं दाजी आणि जातेल आयटम इकायला. बराच भाजीपाला घेऊन आलाय आता तुमचं दाजी. येता येता तरी बी बराच इकलं म्या. श्रीमोद येता येता इकिती इकितच आलो भाजीपाला. आता परत आपल्याला जायचंय म्हणलं, जरा शेजारच्या गावात आपलं चक्कर मारावं, फिरून धंदा करावा, आणि फिरून चांगला धंदा होतोय. चला पोहे खायला सगळ्यांनी चणचणीत झणझणीत. अहो भाऊ पोहे खायचे का? जा दी भाऊला नेऊन दे. ए आपे ते भाऊला पोहे दे नेऊन. आय तुला खायचे का पोहे? आवडते. तुला नाही म्हणलं माणूस कोण, तू तर जीवन बस एकाला बोलल जाते बावला नाही होती पोहे. पप्पाला नाही चमच्या ना पुराण तुला तो बी देव. चल म्हणले बारकी प्लेट आवडत. तुम्हाला कशात हे देऊ काय हिने खोजी आणले तर काय म्हणतात काम कर की गे तम्मा, आपलं काम कर की गे तम्मा, शिर दुखताय गे मा, खाना खा की गे तम्मा, बडी तगारी खाय गे मा. कस काय हाय आज तब्येत हाय का ना एक नंबर. गाडीला आज भरपूर आयटम आणल्या तुमच्या दाजींनी. ही धर ग तुला. चला पोहे खायली या लवकरच गिर होतो सकाळी. तर पुरा चल शिवन्या. शिवन्या पुरा चल आपुरा. कस काय आहे बे. चला सगळ्यांनी खाना खाणे को म्हणजे नाश्ता. आता तुमचा नाश्ता असेल आमचा खाना आहे. खाना आहे आमचा एकदम मस्त आहे. चला या सगळ्यांनी पोहे खायला. सकाळ सात पाच साडेपाचला गेलो होतो. साडेपाच साडेपाचलाच गेलो होतो श्रीगोंद्याला. किती आलो इथं. आता काय तुमच्या पूनम ताईला बी टेन्शन नाही. घरचाच भाजीपाला झालाय दाजी झाल्या ते व्यापारी.
घरी नव्हतं यायचं पण काय झालं भूकच लागली म्हणून चला म्हणलं घरून जाता जाता घरून जा मामांना माशान जेवायला या मामांना माशान जेवायला सगळ्यांनी जेवायला मस्त बेट केलं आपण चणचणीत झणझणीत दुपारी त्या भागी म्हणतो मला जेवा आता आपण या शेगाच्या गावात चक्कर मारून गडीवर आपलं डांबरीला बसणार आहेत आपण वरच्या पडदा शिवण या बघा मला भाकर दिली का ग तुम्हा मी तसा खाऊन बसला निवांत त्याच नसतं टेन्शन खातो खातो आणि गंडार लावाने करतो एकाएकीच अजून काय त्याला खाद्य आणलेलं नाही बघू आता त्याला खाद्य आणायचंय तुमचं दाजी गेल तर सकाळी भाजीपाला आणायला उशीर झाला भाजीपाला आणायला सकाळ पाठच जावं लागतं साडेपाच आणि मग तिथून एकीत एकीत यायचं म्हणलं गावा गीत गीत यायचं म्हणलं तर मग टाइम लागतो यायला इकडं घरी बघू चार पाच वाजता जाऊन तिकडे वंदाला जादू तुमचं दाजी कामाला जात होतं तेव्हा रोज आपण काय असं म्हणजे पोहे काय आपण रोज करत नाही आता दाजी तिकडं हमालीचं काम करत होतं ना तेव्हा काय दाजींचं तुमच्या ह्याने पोटच भरत नव्हतं हे पोहे केले जवळजवळ महिना झाला पोहे आपल्याला काय सारखं आपण खात नाही बनायला न्या हर ना हे करायला वाट जाते का हरण वाजवायला मस्त बघे पोहे झालेत खाली या सगळ्यांनी आपल्याला जायचं आता भाजी पिला भाजीपाला इकडं झालं तर तुम्हाला एक तिकडे हिडी बनवून टाकणार मी काय गेल्या काय गेल्या पण पैसे हे नीट नाटक घेत जा काय काय बनवलंय तुम्ही गुलाबाची फुलं लय भारी झालं भावांनी बनवलं काय काय बनवलंय सकाळी नाश्त्याला काय काय बनवता तुम्ही
सांगा कमेंट करो गुलाब चे फुल आपले दाखवा हो का आमचे गुलाबाची फुल किती भारी झाले अपुरा अब चल बस तुझं झालं का अभ्यास आपण आपलं पाणी आणलं बाई आपण पाणी आणलं बाई आता आपण भाजीपाला आणला दाखवणार तुम्हाला आयटम आणलं दाजी आपापली काळजी घ्या आणि आता तुमचं दाजी चाललं भाजीपाला विकायला आणि परत आपण 4-5 वाजता तिथं रोडवर वाचणारी चांगलं गिराय घेते तिथे म्हणलं जर आज इकडे तिकडच्या साईडला फिरून बघावा काल गेलतो तिकडच्या साईडला आज तब्येत कस काय होता आज तब्येत कस काय होता एकदम भारी चला सगळ्यांना बाय.